अस्सलाम वालेकुम स्टूडेंट। मागच्या व्हिडिओत आपण पाठाची प्रस्तावना बघितली। आपण अभ्यासत आहोत मकबरा माझ्या मनातला पाठ क्रमांक 6। आपण आता आपण अभ्यासणार आहोत, थोडक्यात आपण लेखक परिचय अभ्यासू सर्वप्रथम। तर लेखक युमो पठाण यांचे पूर्ण नाव आहे युसुफ खान मोहम्मद खान पठाण। यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण येथे घेऊया। सुप्रसिद्ध साहित्यिक, संत साहित्याचे गाढे अभ्यासक, व्यासंगी वक्ते, पुणे येथे 1990 साली भरलेल्या 63 अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे युमो पठाण बद्दल थोडक्यात आहे। त्यांनी भूषवलेले आहे भाऊसाहेबांची बखर, मराठवाड्यातील लोककथा, मराठवाड्यातील लोककथा नवरस नारायणकृत, शल्यपर्व, गोपाळदास कृत, सुखदेव चरित्र, महानुभव साहित्य संशोधन खंड इत्यादी संशोधनपर संपादित ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहे। संत साहित्य चिंतन, शोधनी, अजून आठवण इत्यादी लोकसंग्रह अशी विपुल साहित्य निर्मिती त्यांनी केली आहे। मराठवाड्यात विखुरलेल्या शिलालेखाचे ताम्रपाठ शोध हे त्यांचे महत्वाचे संशोधन कार्य आहे। मराठवाड्यात जे शिलालेख आहे त्यामधील त्यांनी विविध प्रकारचे शोध केलेले आहे, हे त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे। कोणाचे? युमो पठाण, ज्यांचे पूर्ण नाव आहे युसुफ खान मोहम्मद खान पठाण। आता हे आता आपण पाठाबद्दल थोडक्यात माहिती घेऊन या। हे झालं लेखक परिचय, आता पाठाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया। प्रस्तुत पाठात बीबी का मकबरा, आपण प्रस्तावनामध्ये अभ्यासलो की बीबी का मकबरा हा कुठे उपस्थित आहे, तर प्रस्तुत पाठात बीबी का मकबरा आणि लेखक यांच्यातील जीवाभावाचे मैत्रीचे वर्णन केलेले आहे। यहां पर जो बताया गया है कि बीबी का मकबरा और लेखक युसुफ खान मोहम्मद खान पठाण इन दोनों की मोहब्बत, इन दोनों की दोस्ती का जिक्र इस सबक में हुआ है। तसेच मकबऱ्याच्या विलोभनीय वर्णन करताना आपल्याला सुख दुःखाचे क्षणाचे साक्षीदार मकबरा याचे लेखकाने वर्णन केले आहे। यहां पर लेखक इस सबक में आपको बता रहे हैं, आगे सबक में देखेंगे कि किस तरीके से हम एक दूसरे के सुख दुख एक दूसरे से शेयर करते थे, एक दूसरे से बांट लिया करते थे। मकबरा और लेखक का जिस तरीके से रिश्ता था, जिस तरीके से उनका नाता था, उसका जिक्र इस सबक में हुआ है। तो अगले पाठ में, अगले वीडियो में, अगले पाठ में हम सबक का विस्तार से वर्णन करेंगे।